ओके हाँ, सो फर्स्ट अपन पहिला अरे, व्हाट इज अरे? इट इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा एलिमेंट. ओके, आणि व्हाट इज अरे चा यूज काय? अरे चा फॉर स्टोरिंग अ मल्टिपल व्हॅल्यू, मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण अरे चा यूज करतो. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर नेक्स्ट अरे आपण काय पाहिलं? अरे डिक्लेरेशन पाहिलं. अरे डिक्लेरेशन मध्ये सिंगल डायमेन्शनल अरे आपण पाहत होतो. सिंगल डायमेन्शनल अरे कसं डिक्लेअर करणार तुम्ही? इंट, त्याच्यानंतर अरे आणि त्याच्यानंतर आय, अशा प्रकारे तुम्हाला सिंगल डायमेन्शनल अरे काय करता येईल? डिक्लेअर करता येईल. ओके, हा नेक्स्ट, याच्यानंतर सेकंड मल्टी सॉरी टू डायमेन्शनल अरे, हेडिंग दॅट टू डायमेन्शनल अरे दिलं ना हेडिंग. हा, यामध्ये फक्त एक्स्ट्रा काय होणार? एक स्क्वेअर एक्स्ट्रा होणार, पण यामध्ये तुम्हाला जे रेशो आहेत ते भरपूर एक्स्ट्रा होतील. ठीक आहे, नाईन प्रकारे तुम्हाला याला काय करता येईल? डिक्लेअर करता येईल. ओके, सो नाईन काय करणार नाही आपण, एक दोन फक्त तुम्हाला कळेल यासाठी आपण करतोय. त्याची काही गरज नाही नाईन वगैरे, तुम्ही हुशार आहात, तुम्हाला कळून जाईल त्यावर. ठीक आहे, फक्त तीनच मी करतोय, बाकीचे तुम्ही समजून घ्या. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला करता येईल. भरपूर मल्टिपल म्हणजे काय, परत त्यामध्ये स्पेस द्या, आपण इकडे घ्या तिकडे घ्या. ठीक आहे, सो अशा प्रकारे हे नाईन प्रकारे आपण डिक्लेअर करू शकतो, पण फक्त मी तुम्हाला तीन सांगितले जे इम्पॉर्टंट आहे, ते नंतर तुम्ही प्रॅक्टिस करून पाहू शकता की नऊ कोणते कोणते प्रकार आहेत त्याचे. प्रोबॅबिलिटी, ठीक आहे, त्यासाठी माहिती पाहिजे काय प्रोबॅबिलिटी असते. डिक्लेरेशन मध्ये पहिला पार्ट पाहिला सिंगल डायमेन्शनल अरे, दुसरा पार्ट आहे टू डायमेन्शनल अरे. ठीक आहे, तिसरा पार्ट मल्टी डायमेन्शनल अरे, जे कुठेच युज होत नाही ते तुम्ही राईट करू शकता. ठीक आहे, त्यामध्ये काय एक्स्ट्रा होणार की जितका तुम्हाला अरे घ्यायचा आहे तितके तुमचे स्क्वेअर फक्त एक्स्ट्रा होतील. बस, तो तिसरा पार्ट आहे मल्टी डायमेन्शनल अरे, थ्री डायमेन्शनल किंवा मल्टी डायमेन्शनल. थ्री म्हणलं तर थ्री येईल, मल्टी मध्ये काय तुम्ही चार पाच घ्या, पाच सहा घ्या, किती घ्यायचं तेवढे घेऊ शकता. ओके, सो डिपेंड आहे. सो याची काय, हा एक जरी एक्झाम्पल लिहिला तरी पण तुम्हाला लक्षात येऊन जाईल की हा मल्टी डायमेन्शनल अरे आहे. ठीक आहे, तीन असं देतात तरी चालेल. म्हणजे काय प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला असं, हा तर खूप वेळेस 16 वेळेस काहीतरी राईट करावं लागतो का, काय 24 वेळेस काहीतरी याचे डिफरंट डिफरंट पार्ट येतात तुम्हाला, ते काय राईट करायची गरज नाही. थ्री डायमेन्शनल अरे किंवा मल्टी डायमेन्शनल अरे डिक्लेरेशन राईट करा, थ्री डायमेन्शनल अरे आणि हा पार्ट राईट करून घ्या. फक्त एक एक्झाम्पल राईट केला तरी चालेल, किंवा याला पण एक दोन राईट करा वाटल्यास. काय काय येणार तुम्हाला? इंट आय येईल, त्याच्यानंतर एक दोन तीन तीन, परत एक काय येईल नाही, यामध्ये भरपूर येणार तुम्हाला ऑप्शन. परत इंट एक स्क्वेअर, परत आय, परत दोन स्क्वेअर, परत इंट येईल, परत एक स्क्वेअर, परत दोन स्क्वेअर, असे भरपूर येतील तुम्हाला. ठीक आहे, काही गरज नाही सोडून. हे झाले डिक्लेरेशन, अरे डिक्लेरेशन. मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये फ्रेशर्ससाठी एक क्वेश्चन असतो. ठीक आहे, फाइंड आउट द रॉंग डिक्लेरेशन, असं तुम्हाला विचारलं जातं की यामधला रॉंग रॉंग डिक्लेरेशन कुठला आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं असतं. आणि तुम्हाला ते काय करतात, देताना एक व्हॅल्यू देतात तुम्हाला, म्हणजेच काय इंट अरे फाईव्ह किंवा थ्री आणि आय देतात. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्हाला असं भेटेल म्हणजे डिक्लेअर करताना कधीही त्याची व्हॅल्यू काय असते, तुम्हाला त्याला व्हॅल्यू मेन्शन केलेली नसते, म्हणजे हा रॉंगच असणार आहे. कधी पण लक्षात ठेवा, डिक्लेरेशनच्या वेळेस तुम्हाला अरेची साईज मेन्शन केलेली नसते, कधीच नसते, म्हणजे हा पार्ट कसं असणार, रॉंग असणार आहे. कधी पण ही गोष्ट लक्षात घ्या की आता डिक्लेअर करताना एक राईट साईड एक लेफ्ट साईड असते, लेफ्ट साईडला जर कुठलीही व्हॅल्यू जर दिसली म्हणजे तो 100% रॉंग असतो. तो म्हणजे डिक्लेरेशनच्या वेळेस तुम्हाला त्याची साईज मेन्शन करता येत नाही किंवा त्यामध्ये व्हॅल्यू तुम्हाला मेन्शन करता येत नाही, तर हा रॉंग असणार आहे. सो इंट स्क्वेअर ब्रॅकेट आणि आय केलं त्यांनी, म्हणजे हे फक्त डिक्लेअर केलंय आणि त्यामध्ये त्यांनी साईज मेन्शन केले, म्हणजे हा काय असणार आहे, रॉंग असणार आहे. कम्पल टाइम एरर येतो तुम्हाला, लक्षात ठेवा. मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये असे क्वेश्चन विचारले जातात, म्हणजे अरे डिक्लेअर करताना साईज मेन्शन करायची नाहीये, याचं मीनिंग वी कांट मेन्शन साईज वेन अरे डिक्लेअर. क्लिअर? डिक्लेरेशन समजलं, डिक्लेरेशन समजलं तर इनिशियलायझेशन समजणार आहे. हा, राईट. नेक्स्ट हेडिंग इनिशियलायझेशन ऑफ अरे, इनिशियलायझेशन ऑफ अरे.
Next training, initialization of array. Write down first one, single dimensional array. Initialization of array, and the write kara first single dimensional array. 1D array write kara shortcut. 1D array. आता इनिशियलायझेशन करा डिक्लेअर केलं म्हणजे तुम्ही काय केलंय इंट अरे आय फक्त डिक्लेअर करून ठेवलं आता याला इनिशियलाइज करायचं म्हणजे याला काय करायचं तुम्हाला